आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, आतापर्यंत तिन्ही बाजूंनी काय नेमका युक्तिवाद झालेला आहे आणि कोर्टाने काय म्हटलंय? नक्कीच, आपण पाहिलं तर आतापर्यंत खर तर दोन बाजू या प्रामुख्याने ऐकून घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली बाजू ही शिवसेनेची ऐकून घेण्यात आलेली आहे. शिवसेनेने युक्तिवाद करताना प्रामुख्याने 1966 पासून दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आहे, त्याचबरोबर 2016 साली जो अध्यादेश सरकारकडनं काढण्यात आलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे मेळाव्यासाठी दसरा मेळाव्यासाठी ही एक दिवस जे 45 दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत त्यातला हा एक दिवस आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला प्रामुख्याने मिळावी. त्याचबरोबर जो हस्तक्षेप याचिका जी टाकण्यात आलेली आहे सदा सर्वणकर यामध्ये प्रामुख्याने त्यांनी आमच्या मेळाव्याला विरोध केलेला नसून त्यांनी खरी शिवसेना कोण यासाठी विरोध केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट ही हे संपूर्ण प्रकरण हे. सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याला जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. दसरा मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आणण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळते. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान मोदी शहांना शिंदेंनी दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिल्याचीही चर्चा आहे.